पहा लक्ष द्या, त्याच्यामध्ये आपण क्रियापदाची काळ पाहिलं, ठीक आहे, ओके. आता क्रियापदाचं काळ पाहत असताना आपण त्याच्यामध्ये पाहिलं की एखादी क्रिया कोणत्या काळात घडली, काल घडली, आज घडली का उद्या घडली, एखादी क्रिया कोणत्या काळात घडली यावरून त्या ज्याचा बोध होतो त्याला म्हणतात क्रियापदाची काळ. काय म्हणतात? क्रियापदाची काळ. पण कधी कधी क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध न होता इतरही गोष्टीचा जर बोध होत असेल, इतरही भावभावनांचा बोध होत असेल, इतरही धर्मांचा बोध होत असेल, म्हणजे त्याच्यावरून कर्तव्य माहीत पडलं, त्याच्यावरून उपदेश माहीत पडला असेल, त्यावरून सल्ला माहीत पडला असेल, त्याच्यावरून आज्ञा माहीत पडली असेल, अशा वेगवेगळ्या भावभावना जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून माहिती पडतात, ठीक आहे, ओके, त्यावेळेस तिथे फक्त क्रियापदाचा काळच नसतो तर इतरही गोष्टी त्या ठिकाणी आलेल्या असतात. मग इतर गोष्टी कोणत्या आलेल्या असतात ते आपल्याला पाहायचं आहे. पण सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया केव्हा घडली, ती क्रिया काल घडली की क्रिया आज घडली का उद्याची आहेत, हे जेव्हा माहीत पडते त्यावेळेस क्रियापदाचे काळ त्याला आपण म्हणतो. आणि क्रियापदाचा काळ दाखवणारा जो क्रियापदाचा अर्थ असतो, क्रियापदाचा केवळ काळ दाखवणारा, वर्तमान काळातली क्रिया आहेत की भूतकाळातली आहे किंवा भविष्य काळातली क्रिया आहेत असं दाखवणारा जो क्रियापदाचा अर्थ असतो, त्यावेळेस त्या क्रियापदाच्या अर्थाला, त्यावेळेस त्या क्रियापदाच्या अर्थाला काय म्हणतात, ठीक आहे, ओके, बघा लक्षात घ्या, त्यावेळेस त्या क्रियापदाच्या अर्थाला स्वार्थ म्हणतात. अरे काय म्हणतात? स्वार्थ म्हणतात. आणि त्यावेळेस त्या क्रियापदाला कोणता क्रियापद म्हणतात? स्वार्थी क्रियापद म्हणतात. आता स्वार्थी म्हणजेच काय? आपल्याला माहिती आहे की एखादी माणूस जेव्हा स्वतःचा विचार करतो त्यावेळेस त्याला स्वार्थी म्हणतो, सेल्फिश म्हणतो. काय म्हणतो? सेल्फिश. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे माणसाला स्वार्थी म्हटले जाते, स्वतःचा विचार करणाऱ्या माणसाला स्वार्थी म्हटले जाते, त्याचप्रमाणे क्रियापद इतर कोणत्याही गोष्ट सांगत नसून केवळ काळच सांगत असेल फक्त, म्हणजे तो फक्त काळ म्हणजे स्वतःचाच विचार करत आहे, त्यावेळेस त्या क्रियापदाला कोणतं क्रियापद म्हणायचं? स्वार्थी क्रियापद असे म्हणायचं. पण एखादी क्रियापद काळ तर सांगतच, आपण काळासोबत इतरही गोष्टी जर सांगत असेल, इतरही भावभावना सांगत असेल, म्हणजे इतरही गोष्टी म्हणजे उपदेश सांगत असेल, सल्ला आहे हे सांगत असेल, आशीर्वाद दिला हे सांगत असेल, कर्तव्य आहे हे सांगत असेल, अशा वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्त करत असेल त्यावेळेस त्याला स्वार्थी क्रियापद म्हणायचं नाही. मग त्यावेळेस त्याला स्वार्थी क्रियापद म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? त्यावेळेस त्याला चार प्रकारचे नावं दिली आहेत. एक आहेत स्वार्थ. स्वार्थमध्ये क्रियापदाचा कशाचा बोध होतो? फक्त काळाचा बोध होतो. त्यानंतर स्वार्थासोबतच म्हणजे काळासोबतच इतरही गोष्टीचा जर बोध होत असेल मग त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, ठीक आहे, ओके, मग त्यावेळेस त्याला म्हणायचं आज्ञार्थ. आज्ञार्थमध्ये कोणते कोणते भाव येतात ते आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा बोध होतो त्याला म्हणायचं विद्यार्थ. विद्यार्थ्यामध्ये काय काय येते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसऱ्या कोण तिसऱ्या कोणत्या तरी गोष्टीचा बोध असेल त्याला म्हणायचं संकेतार्थ. संकेतार्थमध्ये काय काय येते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सर्वात पहिले सांगा, स्वार्थामध्ये काय माहीत पडते? फक्त काळ माहीत पडते. ती क्रिया कोणत्या काळात घडली एवढंच माहीत पडते, बाकी कोणतंच काही माहीत पडत नाही. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? स्वार्थ म्हणायचं. हे बघा इथे दिलेलं आहे, क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजे फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर त्या अशा क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. विधानार्थी वाक्य ज्याला आपण अफर्मेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो, विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य असते. स्वार्थी वाक्यात धातूला शक्यतो ता तो ती ते, ठीक आहे, ओके, हे काही लक्षात नाही ठेवायचं. फक्त काळाचा बोध झाला समजायचं की स्वार्थी क्रियापद आहेत. जसं सामान्यपणे विधानार्थी वाक्यात प्रसंगाशी निगडीत कालवाचक स्थलवाचक शब्द असतात, ठीक आहे, ओके, बघा लक्षात घ्या, ठीक आहे, ओके, मग अरविंद भाई, ठीक आहे, ओके. आता जसं उदाहरणार्थ तो पाणी भरतो, मला एक गोष्ट सांगा, तो पाणी भरतो जेव्हा मी हे वाक्य घेतलं तो पाणी भरतो, ठीक आहे, ओके, प्रतीक, ज्यावेळेस तो पाणी भरतो हे जेव्हा वाक्य घेतलं या वाक्यामध्ये पाहिल्यानंतर हा जो क्रियापद आहे भरतो, ठीक आहे, ओके, याच्यावरून काही आज्ञा माहीत पडली, विनंती, उपदेश, असा कोणचा भावभावना माहीत पडला की फक्त काळ समजला? फक्त काळ समजला, तो पाणी भरतो. कोणता काळ समजला? वर्तमान काळ समजला, भूतकाळ समजला का भविष्य काळ समजला? वर्तमान काळ. तो पाणी भरतो कारण क्रिया आजची आहे. क्रिया कधीची आहेत? आजची. जेव्हा क्रिया आजची असते त्यावेळेस तो वर्तमान काळ असतो, ठीक आहे. फक्त काळाचा बोध झाला. जसं उदाहरण, तिने अभ्यास केला, तिने अभ्यास केला जेव्हा म्हटलं याच्यावरून प्रार्थना माहीत पडली का, विनंती माहीत पडली का, उपदेश माहीत पडला का, फक्त का माहीत पडला? काळ माहीत पडला. तिने अभ्यास केला कोणता काम काळ माहीत पडला? कोणता काळ माहीत पडला? भूतकाळ. थोड्यासाठी भूतकाळ समजून जाऊ, ठीक आहे, ती क्रिया काय झाली आहेत? पूर्ण झाली आहेत, म्हणजे क्रिया घडलेली आहेत. तिने अभ्यास केला थोड्यासाठी, याला आपण भूतकाळ. त्यानंतर ते चेंडू खेळतात,
ते चेंडू खेळतात विधी कर्तव्य आहे का, उपदेश आहे का, आज्ञा आहे का, सल्ला, असं कोणत्याच गोष्टीचा बोध नाही झाला, म्हणजे फक्त आपल्याला का माहीत पडलं, काळच माहीत पडला. आणि जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून बाकी कशाचाच बोध नव्हता, फक्त काळाचा बोध होतो, त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणतात, स्वार्थी क्रियापद असे म्हणतात, स्वार्थ म्हणतात. काय म्हणतात? स्वार्थ. हो का? अरे काय म्हणतात? स्वार्थ म्हणतात. त्यानंतर आता स्वार्थ पाहिल्यानंतर स्वार्थमध्ये कशाचा बोध झाला? काळाचा. आता याच्यात दुसरं पाहायचं आहे आज्ञार्थ. मग आज्ञार्थ स्वार्थमध्ये जसा काळाचा बोध झाला तसा आज्ञार्थमध्ये कशाचा बोध होते हे आता आपल्याला पाहायचं आहे. बघा लक्षात, एकदम सोपं आहे. क्रियापदाच्या रूपावरून काळासोबतच, काळासोबतच आज्ञा, एक एक शब्द महत्वाचा, आज्ञा, विनंती म्हणजे रिक्वेस्ट, प्रार्थना म्हणजे प्रेयर, आशीर्वाद म्हणजे ब्लेस, प्रगती, सल्ला म्हणजेच ॲडवाईस, किंवा उपदेश म्हणजेच ॲडवाईस, मागणी म्हणजे डिमांड, ठीक आहे, ओके, सौम्य आज्ञा, ओके, कशी आज्ञा? सौम्य आज्ञा, सौम्य आज्ञा, ठीक आहे, ओके. त्यानंतर अनुमोदक आज्ञा, याचा बोध होत असेल तर त्यास कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थी क्रियापद असे म्हणायचं. कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थी, आज्ञार्थी क्रियापद म्हणायचं. कशा कशाचा बोध दिला याच्यामध्ये सांगा पुन्हा एक वेळा. आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला, किंवा हां, उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, याचा जर बोध होत असेल त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थी क्रियापद असे म्हणायचं. कोणतं क्रियापद? आज्ञार्थी. मग फॉर एक्झाम्पल घेऊ, बघा लक्षात घ्या. आता हे काही वाचत नाही, बसू बघा लक्षात घ्या. आता जसं उदाहरण, रामू पाणी आण, असं जेव्हा मी वाक्य म्हटलं एखाद्याला की बाबा रामू पाणी आण, रामू पाणी आण, एक तर काय होईल? आदेश होईल, ऑर्डर होईल, हो का? किंवा का होईल? विनंती होईल, रिक्वेस्ट होईल, हो का? ठीक आहे, ओके. रिक्वेस्ट म्हणजे विनंती होईल, किंवा आज्ञा होईल म्हणजेच, किंवा त्याला का होईल? ऑर्डर म्हणजे आज्ञा होईल, हो का? रामू पाणी आण, याच्यावरून फक्त काळाचा बोध झाला की कोणत्या तरी भावनेचा बोध झाला? आदेश ही भावना माहीत पडली, विनंती ही भावना माहीत पडली. कोणती भावना माहीत पडली? विनंती किंवा आदेश, ठीक आहे, ओके. दुसरं आहे, गुरुजी एवढे काम करा. आता विद्यार्थी गुरुजीला आज्ञा देईल का विनंती करेल? नक्की. फक्त काळाचा बोध झाला की विनंतीचा बोध झाला? म्हणजे याच्यावर विनंती केली माहीत पडली. मी काय सांगितलंय, जेव्हा एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध नव्हता, इतरही गोष्टीचा बोध होतो, ओके, म्हणजेच विनंतीचा जर बोध झाला त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थी क्रियापद म्हणायचं. कोणतं क्रियापद? आज्ञार्थी. त्यानंतर देवा मला पास कर, देवाला आपण ऑर्डर करू का रे? नाही, देवा मला पास कर असा कसा करत नाही असं देवाला म्हणू शकतो का? अरे देवासमोर गेल्यानंतर पहिले आपण काय करतो? चरण स्पर्श करतो देवाच्या, आपण आपलं कपाळ टेकवतो आणि देवासमोर काय करतो रे? प्रार्थना करतो. अरे काय करतो? प्रार्थना करतो. देवा मला पास कर, मी इथे प्रार्थना लिहू नाही म्हणून तुम्हाला प्रार्थना माहीत पडली का? कारण की तिथे पेपरमध्ये असं काही लिहून राहणार नाही ब्रॅकेटमध्ये प्रार्थना. तुम्हाला समजलं का की इथे प्रार्थना केली आहे म्हणून? आणि फक्त काळाचा बोध झाला का प्रार्थनेचा पण बोध झाला? प्रार्थनेचा. फक्त काळाचा बोध झाला असता तर काय म्हटलं असतं? स्वार्थी क्रियापद. इथे प्रार्थनेचा बोध झालाय म्हणून कोणतं क्रियापद? आज्ञार्थी क्रियापद. कोणतं क्रियापद? आज्ञार्थी क्रियापद. नंतरचं वाक्य, सुखी राहा. ठीक आहे, एखाद्याच्या पाया पडतो आपण, ठीक आहे, ओके, सुख. आणि समोरचा म्हणतो, आई वडिलाच्या पाया पडतो, आई आई बाबा आपल्याला आशीर्वाद देते, शतायुष्य, सुखी राहा, आनंदी राहा. काय करतात ते आपल्याला? आशीर्वाद देत आहेत. काय देत आहेत? आशीर्वाद. आणि ज्यावेळेस एखाद्या क्रियापदावरून वाक्यावरून आशीर्वादाचा बोध होईल त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणतात? आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. कोणतं क्रियापद? आज्ञार्थी. फक्त काळाचा बोध झाला का? नाही. कशाचा बोध झाला? आशीर्वादाचा बोध झाला. ही भावना माहीत पडली, हा भाव माहीत पडला त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणतात? आज्ञार्थी क्रियापद. त्यानंतर नेहमी खरे बोलावे. नेहमी एखादी शिक्षक आले, मोठे व्यक्ती आले, मोठा भाऊ आला, आई पण सांगते, बाबा पण सांगते की बाबा खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं. त्यांनी आपल्याला काय दिला रे? उपदेश दिला, ॲडवाईस केला आपल्याला. काय केलं? ॲडवाईस. हो का? मी म्हटलं म्हणून उपदेश का तुम्हाला वाटलं? मी म्हटलं म्हणून उपदेश म्हणत आहे का तुम्हाला माहीत पडलं उपदेश आहे म्हणून? या वाक्यावर उपदेशाचा भावना निघते का?
निघते. नेहमी खरे बोला हा कोणतरी उपदेश केलाय, आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी उपदेश ही भावना माहीत पडेल त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थी क्रियापद. कोणतं क्रियापद? आज्ञार्थी. त्यानंतरचं औषध वेळेवर घ्या. डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला सांगितलं ताप आला, डॉक्टर तुम्हाला चेक करतो, डॉक्टर लिहून देतो आणि डॉक्टर त्याच्यावर सांगतो की 3 दिवस हे औषध वेळेवर घ्या. डॉक्टर तुम्हाला काय देत आहेत? अरे काय देत आहेत? डॉक्टर आशीर्वाद देते का? नाही. नाही तथा असतो 3 दिवसानंतर बरा होशील असं डॉक्टर म्हणते का? डॉक्टर ऑर्डर करते का असा कसा घेत नाही 3 दिवस गॅस लागन असं डॉक्टर म्हणू शकते का? रे त्याच्याकडे कोणी डॉक्टर कोणी पेशंट जाईल का? बरा झाला पेशंट पुन्हा बिघडून जाईल एवढा मोठा ऑर्डर त्याने दिला तर. डॉक्टर काय देते रे पेशंटला? सल्ला देते की तुम्हाला असं असं जेवण करावं लागेल, असं असं राहावं लागेल, असा व्यायाम करावा लागेल. म्हणजे डॉक्टरनी पेशंटला काय दिला? सल्ला दिला, ॲडवाईस दिला. काय दिलाय? ॲडवाईस. आणि ज्या ठिकाणी सल्ला हा बोध माहीत पडेल त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थ क्रियापद. कोणतं क्रियापद? आज्ञार्थ. त्यानंतरच आहेत मला तुमची गाडी द्या. एखाद्याला आपण एखादी गोष्ट एखादी गोष्टीची मागणी केली, ठीक आहे थोडीशी गाडी देते का? मला गाडी दे, मला पुस्तक दे बरं थोडंसं, मला आज तुझं या विषयाचं मराठीचं पुस्तक दे बरं, मला वाचायचं आहे. आपण त्याच्यापाशी काय केली रे? मागणी केली. काय केली? मागणी, डिमांड केली. ठीक आहे ओके, मला पैसे पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला हे पुस्तक पाहिजे, मला ती वस्तू पाहिजे. फक्त काळाचा बोध झाला की कोणत्या तरी भावनेचा बोध झाला? भावनेचा. कोणती भावना माहीत पडली याच्यावरून? मागणी भावना जर माहीत पडली असेल तर त्याला कोणतं क्रियापद म्हणायचं? आज्ञार्थी क्रियापद. ठीक आहे ओके. त्यानंतर एवढा लाडू खा पाहू, एवढा लाडू खा पाहू हे बघा लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या, समजून घ्या. बघा आता तर सौम्य आज्ञेच्या शेवटी पाहू हा शब्द असतो, हे वाक्य महत्वाचं आहे. जेव्हा सौम्य आज्ञा असते त्यावेळेस कोणता शब्द असतो रे? पाहू. कोणता? पाहू. ठीक आहे ओके. इथे आहे का पाहू? कुठे आहे? पहिले आहे का शेवटी आहेत? शेवटी आहेत पाहू. ठीक आहे ओके. पाहू हा शब्द असला, एवढा लाडू खा, इथपर्यंत जर म्हटलं असतं एवढा लाडू खा तर काय झाली असती? फक्त आज्ञा झाली असती. पण इथे शब्द कोणता आला आहे? पाहू. पाहू शब्द आला म्हणजेच काय झालं? सौम्य आज्ञा. आणि जेव्हा सौम्य आज्ञा असते त्यावेळेस त्या क्रियापदाला कोणतं क्रियापद म्हणतात? आज्ञार्थ क्रियापद. कोणतं क्रियापद? आज्ञार्थ क्रियापद. नंतरच आहेत मी आत येऊ क्वेश्चन मार्क प्रश्नार्थक चिन्ह. आणि ज्यावेळेस वाक्यामध्ये बघा लक्षात घ्या, अनुमोदक आज्ञा येऊ खाऊ जाऊ अशी प्रश्नार्थक असते. ठीक आहे ओके. येऊ खाऊ पाहू ऊच राहील शेवटी, पण ऊ झाल्यानंतर काय राहील? प्रश्नार्थ चिन्ह. आणि ज्यावेळेस प्रश्नार्थक चिन्ह राहील ऊच्या नंतर त्यावेळेस त्याला कोणतं आज्ञा म्हणतात? अनुमोदक आज्ञा. कोणती आज्ञा? अनुमोदक आज्ञा. आणि अनुमोदक आज्ञा असं जर भाव ना असेल, असं जर भाव त्या वाक्यात असेल तर त्याला कोणतं क्रियापद म्हणतात? आज्ञार्थ क्रियापद. कोणतं क्रियापद म्हणतात? आज्ञार्थ. समजलं? ठीक आहे. फक्त काळाचा बोध झाला तर स्वार्थ क्रियापद. कशाचा? कशाचा बोध झाला तर काळाचा. कोणतं क्रियापद? स्वार्थ. पण काळासोबत कशा कशाचा बोध? हा आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, उपदेश, सल्ला, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, या सर्वांचा जर बोध झाला तर त्याला काय म्हणायचं? कोणतं क्रियापद? आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात. कोणतं क्रियापद म्हणतात? आज्ञार्थी. हे झालं आज्ञार्थी क्रियापद. मित्रांनो बघा लक्षात घ्या, त्यानंतरच आहेत आज्ञार्थी झाल्यानंतर नंतरच आहेत नंबर 3 विद्यार्थ क्रियापद. पहिलं कोणतं पाहिलं पटकन सांगा? स्वार्थ. स्वार्थमध्ये कशाचा बोध होतो? फक्त काळाचा बोध. दुसरं कोणतं पाहिलं? आज्ञार्थी. आज्ञार्थीमध्ये कशा कशाचा बोध झाला? व्हेरी गुड. आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना, सल्ला, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा अशा वेगवेगळ्या भावभावनांचा बोध झाला त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हटलं आपण? आज्ञार्थ क्रियापद. कोणतं क्रियापद? आज्ञार्थ. आता तिसरं पाहायचं कोणतं? विद्यार्थ क्रियापद. आता विद्यार्थ क्रियापद पाहत असताना बघा लक्षात घ्या कशाला म्हणतात विद्यार्थ क्रियापद. विद्यार्थ क्रियामध्ये असते विनंती. काय असते रे? विनंती असते. ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या विनंती. ओके. त्यानंतर याच विद्यार्थ क्रियापदामध्ये काय असते रे? शक्यता. काय असते? शक्यता. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. ठीक आहे ओके. विनंती असते, त्यानंतर असते विनंती, शक्यता, हां इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे कशी असतात? विद्यार्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते. आज्ञेमध्ये बंधन असते का नसते? आज्ञा, एखादी व्यक्ती जेव्हा आज्ञा करतो, कमांड देतो, त्यावेळेस तर बंधन असते. का असते? बंधन.
पण आज्ञार्थीमध्ये बंधन असते पण विद्यार्थीमध्ये बंधन नसते अशी वाक्य शक्यतो सर्वांना लागू पडणारी विधाने असतात व धातूला शक्यतो वा विवे ओके हे प्रत्यय असतात. विद्यार्थी वाक्याला इच्छार्थक वाक्य सुद्धा म्हणतात. फार महत्वाचं आहे. विद्यार्थी वाक्यालाच कोणतं म्हणतात? इच्छार्थक. फॉर एक्झाम्पल कृपया सहकार्य करावे काय झाली रे? विनंती झाली. कृपया सहकार्य करावे ओके विनंती झाली. ठीक आहे ओके. आज पाऊस पडावा असं आपण कधी म्हणतो? काय आहे त्याच्यामध्ये? आपण एखाद्या गोष्टीची पॉसिबिलिटी दर्शवली. खूप गर्मी होऊन राहिली बरोबर आहे. आभाळ दाटून आलं काय आपण देऊ नाही आहो ना आपण ढगाच्या पोटात जाऊन घुसून पाहिलाय. असं कोणी म्हणू शकतं की आज पाऊस पडणारच? गर्मी होऊन राहिली आज पाऊस पडणारच असं कोणी म्हणू शकते का? मग कसं म्हणणार? आज पाऊस पडू शकते. काय दर्शवली आपण? शक्यता. कशावरून दर्शवली आहेत? वातावरणावरून ओके ह्युमिडिटीवरून ढगांच्या दिसण्यावरून आपण काय दर्शवली? शक्यता दर्शवली. ज्या ज्या ठिकाणी शक्यता दर्शवली असते त्या त्या ठिकाणी कोणतं क्रियापद असतात? विद्यार्थी. त्यानंतर मला चांगले गुण मिळावेत माझी काय आहेत? इच्छा आहेत. मला हे पद मिळावं, मला पोलीसची नोकरी मिळावी, मला अधिकारी बनायचं आहेत माझी काय आहेत? इच्छा आहे. आणि ज्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली असते ठीक आहे ओके त्या ठिकाणी कोणतं क्रियापद असतात? विद्यार्थी. त्यानंतर ती बहुधा शाळेत असावी. म्हणजे आपण विचारलं ठीक आहे किंवा ती आज आली नाही तर काय कुठे गेली आहेत? मग तुम्ही सांगता की सर ती बहुधा शाळेत असते किंवा ती बहुधा घरी असावी. आता ती बहुधा घरी असावी त्यावेळेस तुम्ही इच्छा व्यक्त केली का? काय लावलं तुम्ही? तर्क लॉजिक लावला. काय लावलाय? लॉजिक. की सर बहुधा ती अशीशी करत असावी कारण की ती नेमकी तिथं काय करत आहे आपण इथे बसून आहो आपल्याला माहित आहे का? तो व्यक्ती तिथे काय करत आहे? इथून पंतप्रधान आता काय करत असेल? इथून मुख्यमंत्री काय करत असेल? इथून माझा मित्र काय करत आहे? माझे आई वडील घरी बसून आता काय करत असेल? बहुधा ते झोपलेले असेल, बहुधा ते आराम करत असेल. असं मी काय व्यक्त केली? इच्छा व्यक्त केली का? मग काय व्यक्त केलं? तर्क लॉजिक लावलं. कारण की ते एक्झॅक्ट काय जेव्हा एखादी व्यक्ती काय करत आहे आपले एक्झॅक्ट माहीत नसते पण त्या व्यक्तीबद्दल जर सांगायचं असते त्यावेळेस आपण काय लावतो? लॉजिक लावतो, तर्क लावतो. ते लॉजिक खरंच असते का? नेहमी लॉजिक सर्वांचा तर्क सर्व वेळेस खरं राहू शकते का? ते कधी कधी खरं राहू शकते, कधी कधी खोटंही राहू शकते. आपण जे तर्क लावला ते तसंच घडत असेल का त्या ठिकाणी? नाही, चुकीचं घडत असेल, काही त्याच्या उलट घडत असेल. आपण म्हटलं का झोपले असेल ते बसून असेल कदाचित, आपण म्हटलं ते जेवण करते झोपलेले असेल कदाचित. तर्क हा वेगवेगळा राहू शकतो. ज्या ठिकाणी तर्क ही भावना असते त्या ठिकाणी कोणतं कर्तव्य क्रियापद असते? विद्यार्थी ओके. त्यानंतर विद्यार्थ्यानंतर बघा लक्षात घ्या थोरांची आज्ञा पाळावी. आता थोरांची आज्ञा पाळावी ठीक आहे ओके. राष्ट्रगीताचा मान ठेवावा ठीक आहे ओके. राष्ट्रगीताचा मान ठेवावा हे प्रत्येक भारतीयाचं काय आहे? अरे काय आहेत? राष्ट्रध्वजाचा आदर करावा हे प्रत्येक भारतीयाचं काय आहेत? कर्तव्य. मी जेव्हा म्हटलं की राष्ट्रध्वजाचा आदर करावा असं म्हटलं ती माझी इच्छा झाली का? नाही. मी तर्क केला का? नाही. नाही ना. मी उपदेश केला का? नाही. मी सल्ला दिला का? नाही. मी तुम्हाला काय सांगितलं? कर्तव्य सांगितलं. आपली ड्युटी आहे ठीक आहे ओके. हे आपलं कर्तव्य आहेत. थोरांची आज्ञा पाळावी आपलं काय आहेत? कर्तव्य. आणि ज्या ठिकाणी कर्तव्य असते त्या ठिकाणी कोणतं क्रियापद असते? अरे कोणतं क्रियापद असते? विद्यार्थी. त्यानंतर या पदासाठी बी ए उत्तीर्ण असावे ठीक आहे ओके. म्हणजे एखादी जाहिरात आली ठीक आहे ओके, कोणती तरी जाहिरात एस एस सी आली, एस एस सी साठी अट आहेत 12वी पास असावा, 12वी पास पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीची त्या ठिकाणची त्या पदासाठीची काय रे? योग्यता, ॲबिलिटी आहेत, ॲबिलिटी. तो जर 12वी पास असेल तर तो त्या पदासाठी काय योग्य आहेत? एबल आहेत. काय एबल आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी योग्यता असते त्या ठिकाणी कोणतं क्रियापद असते? विद्यार्थी. कोणतं क्रियापद असते? विद्यार्थी ठीक आहे ओके. त्यानंतर बघा लक्षात घ्या हे झालं विद्यार्थी. तिसरं ठीक आहे ओके. नुसता जर काळाचा बोध झाला त्याला काय म्हणायचं? स्वार्थ. काळा व्यतिरिक्त इतर बोध झाले तर त्याला आपण पहिले पाहिलं कोणतं? आज्ञार्थ. दुसरं पाहिलं विद्यार्थी. आणि आता सॉरी तिसरं पाहिलं विद्यार्थी. आणि चौथं पाहायचं आहे कोणतं? संकेतार्थ. शब्दाचाच अर्थ आहे संकेत. ज्या क्रियापदातून संकेताचा बोध होईल. संकेत म्हणजेच काय? संकेत म्हणजे अटीतटीची भाषा, जर तरची भाषा. जर त्यानं तसं केलं तर मी तसं करील, जर असं झालं तर तसं होईल. आपण म्हणतो ना कंडिशन सेंटेंस ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या वाक्यातील क्रियापदावरून जर तर अशा अर्थबोध होत असेल तर अशा क्रियापदास कोणतं क्रियापद? संकेतार्थ क्रियापद असे म्हणतात. असे वाक्य जोडण्यासाठी सामान्यपणे जर तर म्हणजे की सारख्या उभ्यान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. बघा कोणत्या कोणत्या उभ्यान्वयी अव्ययाचा वापर केला जातो पुन्हा एक वेळा समजून घ्या. कोणत्या कोणत्या? जर तर म्हणजे दोन वाक्य असतात, दोघांना जोडले जातात त्याच्यामध्ये. एक तर जर तरनं जोडलं जाईल
हां, दुसरं म्हणजेने जोडलेलं, तिसरं की, यासारख्या कोणत्या उभ्यान्वयी अव्ययाचा वापर केला जातो? आता बघा, लक्षात घ्या, जर अभ्यास केला तर यश मिळेल, यश मिळवायचं आहे, परीक्षेत पास व्हायचं आहे, नोकरी मिळवायची आहे, तर जर झोपा काढल्या तर नोकरी मिळेल? अरे हो का, झोपा काढल्यावर नोकरी भेटते का? नाही भेटत. जर फॉर्म भरला तरच नोकरी मिळेल, फॉर्म भरल्यावर नोकरी मिळते का? का करा लागन रे, अभ्यास करा लागन. जर अभ्यास केला तरच नोकरी मिळते, तरच यश मिळते. आता मला सांगा, इथं मिळणार काय आहेत? यश मिळण्याची अट काय आहेत? अभ्यास करणे ही अट आहेत. आणि या दोघांना कोणी जोडल्या रे? जर तर. असे जर तर शब्द असले, याला म्हणतात अटीतटीची भाषा. कोणती भाषा? अटीतटीची भाषा. ठीक आहे, ओके. कंडिशनल, कंडिशन आहेत. लवकर आला म्हणजे बागेत जाऊ, बागेत जायचं आहे, पण त्याच्यासाठी लवकर यावं लागेल. उशीर आला तर अंधार पडेल, अंधारात बागेत जाऊन काय करायचं आहे? तू जर लवकर आला अंधार पडायच्या पहिले, तरच बागेत जाऊ. तू जर आलाच नाही तर बागेत कोण जाईल? मग म्हणजे मला सांगा, जायचं कुठे होतं? बागेत. बागेत जायसाठी अट काय आहे त्याची वाली? लवकर येणे. आणि हे दोन्ही वाक्य कशाने जोडलं रे? म्हणजे पहिला नंबर आला की पेढे वाटीन. बरेच जण म्हणतात की पार्टी पार्टी. अरे पार्टी देईल, पण त्यासाठी मला नोकरी लागली पाहिजे. नोकरी मिळाल्यावर पेढे वाटीन असे काय वाटणार नाही. काही आनंद लागेल ना पेढे वाटायचं? काही निमित्त लागेल का? नाही का, आणले पेढेनं वाटले, त्यानं म्हटलं म्हणून वाटले, यानं म्हटलं म्हणून वाटले, असं कोणी पेढे वाटते का? नाही. भयाड झालं म्हणून हेवाला अभ्यास करू करू. अरे हो का, पेढे वाटायसाठी रिझल्ट लागेल, नोकरी लागलं पाहिजे, तरच पेढे वाटेल ना माणूस. ठीक आहे, ओके. मग पेढे वाटेल, पण कधी? त्याची अट काय आहेत? पहिला नंबर येणे. पहिला नंबर आला तरच पेढे वाटील. पहिला नंबर आला की पेढे वाटील. अटीतटीची भाषा, ज्या ठिकाणी अटीतटीची भाषा असते त्यावेळेस त्याला कोणतं क्रियापद म्हणतात? संकेतार्थ क्रियापद. कोणत्या कोणत्या शब्दांनी जोडलेले आहेत? जर तर, हां, म्हणजे, की. ठीक आहे, ओके. आता इथे काय म्हटलं आहे? टीप काय? संकेतार्थी वाक्याचा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ असा कोणताही काळ असू शकतो. बरोबर आहे. संकेत अट भूतकाळातली असू शकते, वर्तमान काळातली असू शकते, आणि भविष्य काळातली असू शकते. फॉर एक्झाम्पल, जर तू येतोस तर आपण जाऊ. कोणता काळ झाला? पटकन सांगा. हा, जर तू आला तर पैसे देईल, जर तू येशील तर मी पैसे देईल, जर तू येतोस तर आपण जाऊ, जर तू आला तर मी पैसे देईल, जर तू येशील तर मी. हे भविष्य काळ. अरे हो का, हा वर्तमान काळ. असं तीनही काळात जर तर म्हणजे अटीतटीची भाषा राहू शकते. कोणता अर्थ झाला? संकेतार्थ. ठीक आहे, ओके. केवळ काळाचा बोध होत असेल त्याला काय म्हणायचं? स्वार्थ क्रियापद. ठीक आहे, ओके. दुसरं कोणतं पाहिलं? आज्ञार्थी क्रियापद. आज्ञार्थीमध्ये कशा कशाचा बोध होतो? आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, अशा. आशीर्वाद, हो का? अरे हो का. त्यानंतर दुसरं पाहिलं? विद्यार्थ क्रियापद. विद्यार्थ्यामध्ये कशा कशाचा बोध होतो? शक्यता, इच्छा, हा विनंती, हा कर्तव्य, हा योग्यता, अशा याचा बोध होतो. त्याला म्हणतात विद्यार्थी क्रियापद. हा, चौथा कोणता पाहिला? संकेतार्थ. संकेतार्थमध्ये कशा कशाचा बोध होतो? जर अटीतटीची भाषा कशा कशाने जोडल्या जातात? जर तर, हा म्हणजे, हा की, या प्रकारच्या शब्दांनी जोडल्या असतात, उभ्यान्वयी अव्ययांनी जोडल्या असतात, त्याला म्हणतात कोणतं क्रियापद? संकेतार्थ क्रियापद. ओके,